साहेब, विकास झाला. बॅकडोर बॅकडोर एंट्री आपण असं म्हणताय की केली जाते, मात्र याला सरकार मधल्याच काही नेत्यांची असेल किंवा मंत्र्यांची असेल कुस आहे, कारण ते पाठबळ त्यांच्याकडनं मिळते म्हणून अशा पद्धतीच्या प्रमाणपत्र देण्याचा सगळा कार्यक्रम सुरू आहे. आम्ही सांगितलेलं आहे की कुणी असेल, सरकारी असेल तर बिनसरकारी असेल, त्यांनी हे काम अशा प्रकारचं काम थांबवलं पाहिजे. बॅकडोर एंट्री देता कामाने, आणि ती जर दिली तर ह्या सगळ्या एंट्रीज ज्या आहेत नंतर कोर्टामध्ये रद्दबातल होऊ शकतात. काल जामनेरला होते धनंजय पाटील, तर त्यांनी महाजनांवर देखील टीका केली आणि गिरीश महाजनांवर. त्यांनी असं म्हटलं की तुमचं जे रेकॉर्डिंग आहे फोनवर संभाषण झालेलं ते मी जाहीर करून टाकेल, म्हणजे हे कुठल्या पातळीवर? आता ते काय, आता ते त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्यांच्याकडे सगळं आहे, ते काही बोलू शकतात. आणि ते काय, त्याचा मुख्यमंत्र्यांना सुद्धा ते आदेश देऊ शकतात, ताबडतोब इकडे त्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांना ते सांगू शकतात, त्यांना बोलवून घे, त्याला सांगा की मीच संरक्षण देणार आहे त्यांना, तुम्ही काळजी करू नका. तर बाकीच्या मंत्र्यांचं काय घेऊन बसलं, तुमचं आमचं काय आहे? जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी नेत्यांकडे लक्ष देऊ नका. ओबीसी हां, ते तर ते ओबीसी ज्या ते ठरवतील ना लक्ष द्यायचं की नाही ते. तू काही महाराष्ट्राचा नेता नाही झाला सगळ्यांना ऑर्डर करायला? आणि हेही मी तुम्हाला सांगतो इथे की ओबीसी म्हणजे 27% आहे, त्याच्यामध्ये जे भटके विमुक्त आहेत, ज्याच्यामध्ये काही पारधी असतील किंवा हे गारुडी असतील, नंदी बैलवाले असतील, ते पालं घेऊन फिरणारे लोक असतील, ब्रह्मश असतील, या सगळ्यांना एक वेगळं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. 27%तला काही भाग जो आहे त्यांना दिलेला, त्याच्यामध्ये दुसरा माळी तेली कुणबी जाऊ शकत नाही, त्याच्यामध्ये फक्त तेच लोक आहे. आणि ते खुशाल म्हणते की या लोकांसाठी काय देत नाही, या लोकांसाठी काय नाही, तुम्ही सगळं खाताय, तुम्ही सगळं खाताय. अरे अभ्यास कर बाबा, काय ते कसं कसं त्याची मांडणी आहे ती बघ.